धुळे शहरातील तब्बल 150 वर्षांहून अधिक वर्षांची परंपरा असलेला भगवान बालाजींचा रथोत्सव आज भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी येणाऱ्या एकादशीला हा रथोत्सव साजरा केला जातोय। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही रथोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला। मंदिरापासून रथ फक्त 5 पावले उडून उत्सव संपन्न झाला। गेल्या 2 वर्षांपासून अत्यंत साध्या पद्धतीने रथोत्सव साजरा होत असून भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती। यावेळी शहरातील विविध मानाच्या आरत्या करण्यात आल्या। यावेळी नागरिकांनी ढोल ताशांच्या तालावर ठेका धरत 12 पावली नृत्य सादर केलं। मंदिर परिसरात कडेकोट बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता। संस्थान धुळे लक्ष्मीकांत गुरुपत्ती काकडा 141 वर्षापासून चालत आलेल्या भगवंत श्री बालाजींच्या वन उत्सव रथ यात्रेला आज रथयात्रेत भगवान रथावर विराजमान आहेत। पहिल्या दिवशी भगवंत शेषनागवर असतात, दुसऱ्या दिवशी भगवंत बोर भगवानावर विराजमान असतात, तिसऱ्या दिवशी भगवंत सिंहावर, चौथ्या दिवशी हत्तीवर, पाचव्या दिवशी विमानावर, सहाव्या दिवशी चंद्रावर, सहाव्या दिवशी सूर्यावर, सातव्या दिवशी चंद्रावर, आठव्या दिवशी बजरंगबलीवर, नवव्या दिवशी गरुडावर आणि दहाव्या दिवशी भगवंत घोड्यावर विराजमान असतात। त्यानंतर एकादशीला भगवान श्री बालाजींचा मोठा रथ मोठ्या रथावर भगवंत विराजमान होऊन शहर भ्रमण करीत होते, पण करोनामुळे 2 वर्षापासून प्रशासनाच्या आदेशानुसार प्रशासनाचं मान राखून भगवंत बालाजींची रथयात्रा फक्त 5 पावलं काढण्यात आलेली आहे आणि भगवंत धुळ्याला तसेच सर्व जगाला करोनामुक्त करो हीच भगवंत बालाजीच्या मी प्रार्थना करतो। जागर जनस्थानसाठी नागेंद्र मोरे, धुळे।